अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आजपासून म्हणजे 4 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात शाळा सुरू करण्यात आल्या आहेत। कोरोनामुळे सर्वत्र शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या आणि ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात होते, मात्र आता तब्बल 1.5 वर्षानंतर शाळेची घंटा वाजली आहे। शासनाने शहरी भागात इयत्ता 8वी ते 12वीपर्यंतची तर ग्रामीण भागामध्ये इयत्ता 5वी ते 10वीपर्यंतची शाळा सुरू केली आहे। जामनेर शहरात देखील शाळा आजपासून सुरू झाल्या असून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला। शाळा प्रशासनाने देखील विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती, तर पाहूया शाळा प्रशासनाच्या वतीने कशा पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले आहे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी काय आणि कशा उपाययोजना शाळा प्रशासन राबवत आहे। सांगताना खूप आनंद होतोय की या दिनांक 4 ऑक्टोबर 2021 रोजी जवळपास 1.5 वर्षानंतर पुन्हा एकदा न्यू इंग्लिश स्कूल जामनेर ही आमची शाळा सुरू झालेली आहे। सर्वांचा उत्साह आणि आनंद ओसंडून वाहतो आहे। गेल्या 8 दिवसांपासून शाळा सुरू करण्याच्या संदर्भात सर्वांची तयारी चालू होती। शाळेची संपूर्ण सफाई, सॅनिटायझेशन याची तयारी चालू होती। सर्व वर्ग खोल्या सॅनिटाईज करून घेण्यात आलेल्या आहेत। विद्यार्थ्यांना कोरोना नियमांची पूर्णपणे माहिती देऊन, विविध प्रकारच्या सूचना देऊन, शाळेत येताना कोणती काळजी घ्यायची आहे हे प्रत्येक ग्रुपवर, व्हॉट्सॲप ग्रुपवर विद्यार्थ्यांना त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। पालकांचे संमतीपत्र देखील घेण्यात आलेले आहेत आणि कोविड नियमांचं संपूर्ण पालन करून शासकीय आदेशानुसार आजपासून आमची शाळा सुरू झालेली आहे। शालेय शिक्षण उत्सव आपण ज्याला म्हणू तो आम्ही साजरा करतो आहे आज, आणि त्यासाठी खूप उत्साहाचं वातावरण शाळेमध्ये आहे। विविध प्रकारची सजावट करण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्यांचं थर्मल स्कॅनिंग, त्यानंतर सॅनिटायझेशन, ऑक्सिमीटरद्वारे ऑक्सिजन लेवल तपासून विद्यार्थ्यांना योग्य ते अंतर राखून आपापल्या वर्गांमध्ये बसवून घेण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर प्रार्थना एकत्रित घेता येऊ शकत नव्हती, म्हणून मी आणि आमचे जे सत्रप्रमुख आहेत ते सत्रप्रमुख आम्ही वैयक्तिक प्रत्येक वर्गामध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे। त्यांच्या मनातील कोरोनाविषयीची भीती दूर करून त्यांचा आत्तापर्यंत 1.5 वर्षाचा जो गॅप गेला आहे त्यामुळे आलेला जो तणाव आहे तो दूर व्हावा यासाठी त्यांच्याशी आम्ही हितगुज साधलेला आहे। आणि त्याचबरोबर जर शाळेमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम आला आरोग्याचा, तर त्याच्यासाठीसुद्धा आम्ही संपूर्ण व्यवस्था केलेली आहे। त्यासाठी आम्ही विलगीकरण कक्ष केलेला आहे, आमची एक आपत्ती व्यवस्थापन गट स्थापन केलेला आहे, आणि तो गट असे जे विद्यार्थी असतील त्यांची संपूर्ण काळजी घेणार आहे। त्यांना वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी ते सगळी खबरदारी योग्य ती घेणार आहे। जे असं सगळ्या प्रकारचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि त्या नियोजनाद्वारे आम्ही आज शाळा सुरू केलेली आहे। पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे। आमचं संपूर्ण शिक्षक स्टाफ आणि शिक्षकेतर कर्मचारी गेल्या 2-4 दिवसांपासून रात्रंदिवस तयारी करत आहेत आणि त्याचंच आज दृश्य स्वरूप आम्हाला जेव्हा विद्यार्थी शाळेत आले त्यावेळेला पाहायला मिळालेले आहे। आणि खऱ्या अर्थाने आज शाळा भरल्याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतो आहे। धन्यवाद। अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि पुरेपूर
या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.